नवी मुंबई शहरातील बेलापूर विभागात शहाबाज गावात आज पहाटे 5 वाजताच्या दरम्यान इंदिरा निवास ही बेकायदेशीर अनधिकृत इमारत कोसळली आहे. सदर दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अडकलेल्या 2 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे, तर बाकीचे 52 जण वेळीच सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. नवी मुंबई महापालिका व NDRFच्या मदतीने रात्री 5 वाजल्यापासूनच या ठिकाणी पडलेल्या इमारतीचा मलबा बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली आहे. इमारत कोसळण्यापूर्वी इमारतीला हादरे बसत असल्याने घाबरलेले नागरिक इमारतीबाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दुर्घटनेत बाहेर काढण्यात आलेल्या सर्व जणांना नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभागातील रात्र निवारा शिबिरात हलविण्यात आला आहे. आज सुबह करीबन 5 बजे के पहले ये बिल्डिंग कोलैप्स हुई. ये G+3 की बिल्डिंग है, सेक्टर 19 और शाहबाज करके विलेज है. ये बेलापुर वार्ड में आती है. यहाँ करीबन 3 G+3 माले या 4 माले की बिल्डिंग यहाँ खड़ी थी. उसमें करीबन 3 शॉप्स थे और 13 आपको फ्लैट थे. तो उसी में करीबन आजकल 39 लोग और 13 बच्चे, ऐसे कुल मिला के 52 पीपल बाहर निकल रहे. 2 लोग रेस्क्यू किए थे जो ट्रैप हुए थे, और भी 2 लोगों की आशंका है कि वो ट्रैप हुए होंगे. NDRF की टीम है, हमारी NMMC की टीम पे भी साइट पे है. मैं भी साइट पे आया था 6 बजे मुझे पता चलने के बाद, और हम हमारी रेस्क्यू वर्क चालू है. अभी जो आपको आगे बता जाएगा, और जो लोग रेस्क्यू किए उनको हमने अपने इस पे रेस्क्यू शेल्टर में भेज दिया है, वो फैमिलीज को, और 2 जो एडमिट हुए वो भी हॉस्पिटल में